स्टार्ट युअर रेसिपी विथ दीक्षामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण नेहमी पिवळी बटाट्याची चटणी बघितली असेल, पण आज आपण मसाल्याची बटाट्याची चटणी बघणार आहोत. ही रेसिपी माझी आई बनवते, तर ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वप्रथम आपल्याला येथे दोन कांदे घ्यायचे आहे, नंतर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे. नंतर येथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे. बटाट्याचा काही भाग हा चुरा करायचा आहे आणि बाकीच्या उरलेल्या भागाच्या फोडी ठेवायचे आहे. चुरा केलेला भाग मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याची खूप छान चव येते. मसाल्यांमध्ये 2 ते 3 चमचे काळा मसाला घ्यायचा आहे, लाल तिखट, हळद, मोहरी, जिरे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचे आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. तेल चांगलं गरम झाल्यावरच मोहरी टाकायची आहे, नाहीतर ती कच्ची राहते. मोहरी चांगली तडतडली की नंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे पण इथे चांगले फुलले आहे. गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे, हाय ठेवायचं नाहीतर सगळे मसाले जळून जातील. आता आपण कढीपत्ता टाकूया. लसणाच्या पाकळ्याला मी ठेचून घेतले आहे. लसूण चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर त्यात आपल्या बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा थोडा सोनेरी होऊ द्यायचा आहे. मग त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला त्यावर मीठ टाकायचं आहे, कारण असं केल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात आणि लवकर वितळतात. मी ही चटणी शाळेमध्ये न्यायची तेव्हा माझ्या मैत्रिणी मला नेहमी म्हणायच्या की तुझी आई खूपच छान बटाट्याची चटणी बनवते. नेहमी आपण पिवळीच बघतो ना की पिवळीच असते बटाट्याची चटणी, पण ही आई अशी मसाल्याची बनवायची, तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप आवडायची. आई मला एक शेंगदाण्याची चटणी पण द्यायची, ती पण माझ्या मैत्रिणींना फार आवडायची. ती पण एक रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. टोमॅटो चांगले वितळले आहेत. आता जे काही थोडेफार राहिले असेल त्याला आपण चमच्याने दाबून घेऊया आणि चांगलं सगळं एकदा मिक्स करूया. दीड चमचा मी मिरची पावडर घेतलेला आहे, नंतर हळद आणि आपला 2 ते 3 चमचे मसाला टाकून 1 मिनिटभर आपल्याला ते मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे, हाय ठेवलं तर मसाले जळून जाऊ शकतात, त्यामुळे गॅसचा फ्लेम हा नेहमी लो टू मिडियम ठेवायचा आहे मसाले टाकताना. मसाला पण आता चांगला परतलेला आहे. आता यामध्ये आपण बटाटे टाकूया. बटाटे टाकल्यानंतर आता आपण सगळं एकत्र मिक्स चांगलं करून घेऊया. मसाला चांगला मिक्स करायचा आहे आणि नंतर बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरमुळे आपली बटाट्याची चटणी एकदम मस्त दिसत आहे. आता आपण याला परत एकदा थोडंसं परतून घेऊया. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. 5 मिनटं झाली आहे आणि आता आपण झाकण काढूया. वा, मस्त सुगंध येत आहे. अशा प्रकारे आपली मसाला बटाट्याची चटणी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.